पुढील काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत पवारांचा दावा. वडेट्टीवारही पवारांच्या वक्तव्याशी सहमत, तर पवारांनी त्यांचा पक्ष विलीन करण्याचे संकेत दिले. फडणवीसांची टीका. भाजप सरकार आल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. मुंबईतील मराठी माणसाला ठाकरेंनीच निर्वासित केलं. फडणवीसांचा टोला. नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी घेतली भुजबळांची भेट. भुजबळांची मनधरणी करण्यात गोडसेंना यश. गोडसेंच्या प्रचारात भुजबळ सहभागी होणार. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा. सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या. सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका. एसटी बँकेतील संचालक पद रद्द. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंची माहिती. खोट्या बातम्या पसरवल्याचा सदावर्तेंचा आरोप. कांदा निर्यात करणारे नाशिकचे 400 कंटेनर नवी मुंबईत अडकले. किमान मूल्य कराबाबत आदेश नसल्यानं जैन पेटीत कंटेनर्सच्या रांगा.